तालुक्यातील भिरणवाडी गावच्या हद्दीत सावळ फाट्यावर अपघातात एक ठार, एकावर गुन्हा दाखल। तासगाव तालुक्यातील भिरणवाडी गावच्या हद्दीत सावळ फाट्यावर अपघातात एक ठार झाल्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केलेला आहे। याबाबत तासगाव पोलिसांनी माहिती दिली की आरोपी श्रेयस गुलाबराव पाटील हा त्याच्या ताब्यातील होंडा सिटी गाडी MH04GJ8465 हायगईने बेधडकपणे भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणारे वाहन न पाहता एका गाडीला ओव्हरटेक करीत असताना रॉंग साईडला घेऊन समोरून येणारे मयत दत्तात्रय उर्फ विकास जगन्नाथ पांढरे यांच्या मोटरसायकल नंबर MH11AX6545 बजाज डिस्कवर हिला जोरदार धडक दिली। त्यामध्ये दत्तात्रय उर्फ विकास जगन्नाथ पांढरे यांच्या डोक्यास गंभीर जखमी होऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान करण्यास जबाबदार आहे। या अपघातामध्ये मोटरसायकलवरील दत्तात्रय उर्फ विकास जगन्नाथ पांढरे व 29 वर्ष राहणार जुना कुपवाड रोड चौगलेमाळा सांगली हे ठार झालेले आहे। याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात विशाल जगन्नाथ पांढरे राहणार सिद्धेश्वर सोसायटी जुना कुपवाड रोड चौगलेमाळा सांगली यांनी फिर्याद दाखल केलेली आहे। तर तासगाव पोलिसांनी आरोपी श्रेयस गुलाबराव पाटील राहणार गवळ चिंचमळा आटपाडी तालुका आटपाडी यांच्यावर कलम 304A 279 337 338 सह MU Act 184 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बजरंग थोरात हे करीत आहेत।